सो वेलकम स्टुडंट्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बोर्ड बुस्टर ट्वेंटी ट्वेंटी फोर या बॅच मध्ये या बॅच मध्ये बोर्ड बुस्टर ही जी बॅच आहे यामध्ये मी मॅथमेटिक्स हा विषय शिकवतो माझं नाव आहे संदीप सर मागच्या तेरा वर्षापासून मी मॅथमेटिक्सचं टीचिंग करतोय बोर्ड असेल सीई टी असेल जेई असेल अशा वेगवेगळ्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करतो आहे हजारो विद्यार्थी माझ्यासोबत एन आय टी एन्स आय आय टी एन्स असतील किंवा आपल्या बेस्ट ऑफ सी ओ पी सारख्या कॉलेजेसला आत्तापर्यंत लागलेले आहेत आणि मी आपली पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी उठतो उचलतोय की आपलं मॅथेमॅटिक्स परफेक्ट कसं होईल आणि बोर्डमध्ये आउट ऑफ हंड्रेड बोर्ड एक्झामशनमध्ये मन, म्हणजे आपलं तर थिअरी एटीच आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं मॅक्झिमम और आउट ऑफ असे मार्क्स मिळून देता येतील याची रेस्पॉन्सिबिलिटी मी उचलतोय तुम्ही आमच्या सोबत राहा आणि पुढे लक्षात येईल की जेवढं आपण कष्ट घेणार आहेत या बॅचमध्ये आणि जसं की आपल्याला माहिती की ही जी बोर्ड बुस्टर बॅच आहे ही रॅपिड रिव्हिजन बॅच आहे तरी देखील याच्यामध्ये प्रत्येक लेसनचे दोन लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत पहिला जो लेक्चर असेल त्याला आम्ही म्हणतो एम आय सी इज मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट जिथं पार्ट आपल्या कव्हर होईल आणि थोडेफार क्वेश्चन जे थेरीला लागून जे क्वेश्चन्स असतात ना मॅथमॅटिक्समध्ये ते क्वेश्चन पण होतील आणि प्रत्येक लेसनला एक सेकंड लेक्चर असेल ज्याला आपण म्हणू एम आय पी मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम ज्यामध्ये त्या लेसन वरती डिपेंड ऑल प्रिव्हियस इयरचे Uh, जे बोर्ड क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करतो इयर इयरचे बोर्ड क्वेश्चन आपण त्यामध्ये डिस्कस करतो हे असं आपलं पॅटर्न असणार आहे ठीक आहे बच्चो तर आज मी घेऊन आलेलो आहे आपला टॉपिक मॅथेमॅटिकल लॉजिक जो की एक हलवा टॉपिक आहे है, है ना इसमें कोई बात न, है ही नाही आपको पता है की मॅथेमॅटिकल लॉजिक ये लेसन आपके बोर्ड एग्जामिनेशन में एक हलवा टॉपिक है लॉटरी टॉपिक है आराम से एक लेसन होने वाला है लेक्चर वन का मतलब है कि हमको यहां पे क्या करना है यहां पे आपको करना है आ, सी, मतलब कि पूरा पढ़ना है। अगर मैं स्कीम ऑफ मार्किंग की बात करूं तो ये बोर्ड एग्जामिनेशन के लिए बेटा आपका एट मार्क्स का रहेगा विथ ऑप्शन विथ ऑप्शन ठीक है एट मार्क्स का रहेगा विद ऑप्शन और अगर, अगर हम सीईटी की बात करें तो यहां पे आपको चार क्वेश्चन मिलेंगे सीईटी में और जेई में मिलेगा आपको एक क्वेश्चन लेकिन अभी आपको पता है कि जेई से मैथमेटिकल रीजनिंग हट चुका है मतलब कि अभी मैथमेटिकल रीजनिंग से क्वेश्चन आएगा नहीं मतलब ये मैथमेटिकल लॉजिक लेसन आपको सिर्फ पढ़ना है आपके बोर्ड एंड सीईटी के लिए ठीक है तो एट मार्क्स का टॉपिक है विथ ऑप्शन एट मार्क्स का ये टॉपिक है

लॉजिक इन स्विचिंग सर्किट्स आप लोगों को पता है कि ये वन ऑफ द इजी टॉपिक है वन ऑफ द इजी टॉपिक है चलो फिर फटाफट स्टार्ट कर देते स्टेटमेंट इन अ लॉजिक स्टेटमेंट इन अ डेफिनेशन का है तर अ डिक्लेरेटिव सेंटेंस पहा अ डिक्लेरेटिव सेंटेंस अ डिक्लेरेटिव सेंटेंस विच इज विच इज either either विच इज either ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ simultaneously इसे कहेंगे हम स्टेटमेंट इन अ लॉजिक बोथ नॉट सैमल्टेनियसली ठीक है ना बट बोथ नॉट साइमल्टेनियसली इसे कहेंगे हम स्टेटमेंट इन अ लॉजिक विच इज आइदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ साइमल्टेनियसली ठीक है ना तो इसे कहेंगे हम स्टेटमेंट इन अ लॉजिक देखो बच्चों एक डिक्लेरेटिव सेंटेंस जिसमें कुछ डिक्लेरेशन हो रहा है जैसे मुंबई इज कैपिटल ऑफ महाराष्ट्र पता है कि ये हमेशा के लिए ट्रू है लेकिन ये साथ ही साथ फॉल्स नहीं हो सकता है ना तो ऐसा स्टेटमेंट जो सिर्फ ट्रू या तो पूरा का पूरा ट्रू है या पूरा का पूरा फॉल्स है ऐसे स्टेटमेंट को मतलब ऐसे कोई स्टेटमेंट नहीं चलेगा जो कभी कभी ट्रू भी है कभी कभी फॉल्स भी है ऐसे स्टेटमेंट को स्टेटमेंट इन लॉजिक नहीं कहेंगे आगे मुझे देखना है कि एग्जांपल्स है क्या हाँ तो एग्जांपल्स में और अच्छी तरीके से आपको समझ में आएगा तो का संगित स्टेटमेंट इन अ लॉजिक हापी को नॉट अ स्टेटमेंट मना लगे नॉट अ स्टेटमेंट मनाव लगे एक्चुअली का है अपन ओपन सेंटेंस मना ओपन सेंटेंस सर ये ओपन सेंटेंस क्यों है क्योंकि पता है बेटा आपको कि ये स्टेटमेंट इसलिए नहीं है कि अगर दिस इज ट्रू इफ नॉट थ्री देन दिस इज फॉल्स अगेन इफ यक्स इज थ्री दिस इज ट्रू इफ नॉट थ्री दिस इज फॉल्स तो एक ही साथ दोनों नहीं हो सकता दोन जगा पे पेद नाही रख सकते आप म्हणजे एकतर तो कंप्लीटली ट्रू पाहिजे किंवा कंप्लीटली फॉल्स पाहिजे असं सिच्युएशन नुसार किंवा व्हॅल्यूनुसार त्याची ट्रुथ व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही म्हणून अशा स्टेटमेंटला म्हणतात ज्याची व्हॅल्यू ज्याची ट्रुथ व्हॅल्यू कधी ट्रू पण असते कधी फॉल्स पण असते अशा सेंटेंसला म्हणतात ओपन सेंटेंस आणि असे ओपन सेंटेंस स्टेटमेंट इन लॉजिक नसतात सेकंड क्लोज द डोअर नॉट अ स्टेटमेंट का हे स्टेटमेंट का नाही कारण की हे डिक्लेरेशन नाही आपल्याला डिक्लेरेशन पाहिजे काहीतरी डिक्लेअर झालेलं पाहिजे काहीतरी डिक्लेअर झालेलं पाहिजे तर आपण त्याला स्टेटमेंट म्हणतो इट इज नॉट अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सी इम्पलेटिव्ह सेंटेन्स एक्सले एक्सप्लेमेटरी सेंटेन्स इम असे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हा स्टेटमेंट असतो जीरो इज कॉम्प्लेक्स नंबर यस दिस इज अ स्टेटमेंट और इसका ट्रूथ वैल्यू क्या रहेगा ट्रू जीरो कॉम्प्लेक्स नंबर है क्या हाँ बिल्कुल है एवरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर फाइव प्लस फोर इक्वल टू थर्टीन ये स्टेटमेंट है क्या यस yes. लेकिन इसका ट्रूथ वैल्यू यफ है लेकिन स्टेटमेंट है या तो फॉल्स होना चाहिए या फिर ट्रू होना चाहिए कोई भी चलेगा स्टेटमेंट होने के लिए यस इट इज स्टेटमेंट बट फॉल्स नेक्स्ट अब टू सेवन इसे करता है क्या देखो माइनस हा सेटिस करता है मतलब कि यह स्टेटमेंट है यस बिल्कुल स्टेटमेंट है क्योंकि इसका ट्रूथ वैल्यू फिक्स है कि यह हमेशा ट्रू है तो इट इज स्टेटमेंट यहां पे एक क्वेश्चन पूछा गया है मतलब कि ये नॉट अ स्टेटमेंट आएगा क्योंकि डिक्लेरेशन नहीं है डिक्लेरेटिव डिक्लेरेटिव सेंटेंस सेंटेंस सो नॉट अ स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव सिंपल एंड कंपाउंड स्टेटमेंट देखो सिंपल स्टेटमेंट क्या होता है अगर अच्छा उसके पहले देखेंगे कि कनेक्टिव्स क्या क्या होंगे देखो कनेक्टिव्स कनेक्टिव्स इन इंग्लिश लैंग्वेज आप जब इंग्लिश लैंग्वेज यूज करते हो ना तो आपने बहुत सारे कनेक्टिव देखे होंगे जैसे कि एंड एक कनेक्टिव है और एक कनेक्टिव है इफ देन एक कनेक्टिव है देन इफ एंड ओनली इफ एक कनेक्टिव है नाइदर नॉर एक कनेक्टिव है आइदर और एक कनेक्टिव है है ना इंस्पाइट ऑफ ये भी कनेक्टिव है इवन दो ये भी कनेक्टिव है ऐसे बहुत सारे कनेक्टिव है आपके पास इंग्लिश लैंग्वेज में लेकिन मैथमेटिकल लॉजिक में कनेक्टिव क्या होते हैं कनेक्टिव इन लॉजिक लॉजिक में सिर्फ पांच ही कनेक्टिव होंगे सबसे पहले होगा और एंड नॉट देन इफ देन इफ एंड ओनली इफ ये पांच ही कनेक्टिव होंगे ये बाकी सारे कनेक्टिव इसमें आ जाएंगे तो मैथमेटिकल लॉजिक में कितने कनेक्टिव है पांच ऑर अँड नॉट इफ सर सगळे सिंपल स्टेटमेंट क्या होता है सिंपल स्टेटमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही कनेक्टिव्ह यूज केला नाही आता मी बोलल्याप्रमाणे मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र यामध्ये कोणताच कनेक्टिव्ह येत नाही सो इट इज so, अ सिम्पल स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की कि दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट हे कनेक्ट केलेले असतात बायोजिंग कनेक्टिवस दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंट ह्या कनेक्ट केलेल्या असतात बाय युझिंग कनेक्टिव्ह तेव्हा काय बनतं कंपाऊंड स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड फाईव्ह इज प्राईम नंबर ये बना कंपाऊंड स्टेटमेंट राजू इज इंटेलिजंट बट नॉट गेटिंग स्कोर बट नॉट म्हणजे आपण कनेक्टिव्ह वापरला सो इट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट ज्या ज्या स्टेटमेंटमध्ये दोन किंवा दोन सिंपल स्टेटमेंट एका कनेक्टिव्हनी जोडलेले असतात त्याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट मग त्याचे टेबल बघा हा आता हा टेबल साठीचा आहे हा आपल्याला हा टेबल निश्चितपणे पार्ट असेलच साठी टेबल आहे आपल्याकडे बघा पी आणि क्यू ह्या दोघांचा व्हॅल्यू आपण ठरवत असतो त्या नेहमी टी टी एफ एफ टी एफ टी एफ घ्यायच्या असतात जर चार रोज असतील तर आणि तीन व्हॅरिएबल असतील जसं आणि क्यू इथं दोन व्हॅरिएबल आहेत तसं तीन व्हॅरिएबल असतील तर आपल्याला काय करावं लागतं एट रोज घ्यावे आप लागतात आपल्याला माहिती आहे ना तर आणि क्यू आपण घेतो असंच काय घ्यायचं सर पी आणि क्यू असंच काय घ्यायचं कारण आणि क्यू चे ऑल कॉम्बिनेशन कव्हर व्हायला पाहिजेत इथं बघा ऑल कॉम्बिनेशन कव्हर झाले दोन्ही ट्रू पहिला टी दुसरा एफ पहिला एफ दुसरा टी दोन्ही एफ ऑल कॉम्बिनेशन कव्हर झाले ना ऑल कॉम्बिनेशन आपले कवर झाले असं असतं ऑल कॉम्बिनेशन आपले कव्हर व्हायलेत आणि जर अँड वापरला त्या दोघात पीएन क्यू मध्ये जर काय वापरला आपण अँड तर टी -ती -ती टी टी बाकी सगळे यफ हा टेबल लक्षात कसं ठेवायचं बघा अँडमध्ये टी 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 बाकी सगळे यफ असं लक्षात ठेवायचं कारण हे दोन कॉलम बदलत नसतात हे दोन कॉलम फिक्स असतात त्यामुळे पुढचे पण जे कनेक्टिवज आहेत ते तुम्हाला दिसेल की हे दोन कॉलम फिक्स आहेत फक्त याचं आउटपुट बदलायले हे हे कोण आहे हे आउटपुट आहे हे आउटपुट चेंज व्हायले एडमध्ये मध्ये हे आउटपुट कसं येतं मध्ये हे आउटपुट येतं टी 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 बाकी सगळे एफ टी 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 बाकी सगळे एफ हे आहे आपलं ऑर ऑर मध्ये बघा हे दोन कॉलम सेम आहेत सगळीकडे सेम असतात ऑर मध्ये एफ एफ यफ, यफ, यफ बाकी सगळं टी ऑर मध्ये एफ एफ यफ बाकी सगळं टी सर आपण हा टेबल तर लर्न करताय पण ह्या टेबल वरती क्वेश्चन कसे येतात सर पुढे आहे पण आता सध्याला तुम्हाला काय करायचंय हे टेबल पाठ करायचंय हे टेबल पाठ करायचे की मध्ये काय होत असत और मध्ये काय होतं इम्प्लिकेशनमध्ये असं होतं इम्प्लिकेशनमध्ये टी एफ एफ बाकी सगळं टी इम्प्लिकेशन म्हणा किंवा इफ देन म्हणा किंवा कंडिशनल म्हणा एकच याला इफ अँड ओन इफ म्हणा बाय कंडिशनल म्हणा किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणा एकच याच्यात डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं डबल इम्प्लिकेशन म्हणा किंवा बाय कंडिशनल बाय कंडिशनल मध्ये काय असतं इथं इथं टी पाहिजे बरं का, का, का? हा तर इथं टी 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 बघा हे दोघं सेम असतील हे दोघं सेम असतील तर अँसर टी येतं दोघ डिफरंट असतील तर अँसर एफ येतं असं याला लक्षात ठेवा असं लक्षात ठेवलं तर सोपं होईल बरोबर हा हे आहे निगेशन पी याचं स्पष्ट आहे निगेशन पी काय करेल टीचा एफ करेल एफचा टी करेल म्हणजे ऍट द एंड जर सगळं तुम्हाला एकत्र तयार करून दाखवायचं असेल तर बघा एकत्र जर तुम्हाला हे तयार करून दाखवायचं असेल तर ते असं असणार हे बघा पी आणि क्यू हे तर तुमचे फिक्स आहेत मग सर ऑरमध्ये काय होतं आम्हाला सांगा सर मध्ये काय होतं सांगा पुन्हा आम्हाला सांगा इम्प्लिकेशनमध्ये काय होतं किंवा ह्याला कंडिशनल म्हणला तरी चालेल आणि बाय कंडिशनलमध्ये काय होतं ते एकाच टेबलमध्ये मी तुम्हाला कवर करून दाखवतो एकाच जागी त्याला कवर करून दाखवतो तुम्हाला हे बघा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल हे ठीक okay? आहे पहा इथ आपल्याला माहिती की पीएन क्यू आपण स्वतः घेत असतो सो हे हमेशा काय घ्यायचे असतात टी -याफ, टी एफ एफ टी एफ टी एफ हमेशा असेच घ्यायचे आणि मग जो आपला रिझल्ट आहे तो काहील सर तर ऑर मध्ये काय असतं एफ एफ बाकी सगळं टी ऑर मध्ये लक्षात ठेवा एन्ड मध्ये टी 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 बाकी सगळं यफ देन मध्ये म्हणजे ज्याला म्हणतो कंडिशनल टी एफ यफ असत बाकी सगळं टी असत आणि बाय कंडिशनल मध्ये दोघं सेम असतील दोघं सेम असतील तर टी येतं बाकी दोघं डिफरंट असतील तर एन्सर येतं यफ बघा तर या पद्धतीनं आपण टेबल लक्षात ठेवायला हरकत नाही म्हणजे टेबल तुम्हाला हे पाठ करावं लागेल आणि मग आता हे लक्षात येईल की क्वेश्चन्स कसे येतात क्वेश्चन्स कसे येतील ह्याच्यावरती है, है ना आता क्वेश्चन्स कसे येतील तुम्हाला लक्षात यायले हे पा इथं जर फर्स्ट क्वेश्चन बघितलात इथं करतो मी फर्स्ट क्वेश्चन तर फोर इज ऑड याला आपण पी म्हणू आणि वन इज प्राईम याला आपण म्हणू क्यू हे क्यू कोण असतात सर तर हे क्यू असतात सिम्पल स्टेटमेंट क्यू कोण असतात सिंपल स्टेटमेंट तर फर्स्ट मध्ये पी ऑर क्यू आहे ओके आपल्याला ह्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू सांगायचं आहे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू सांगायचे कसे काढायचे बघा फोर इज ऑर फॉल्स आहे वन इज प्राईम फॉल्स आहे सो so, एफ ऑर यफ काय असतं यफ तर ही झाली या स्टेटमेंट ची ट्रुथ व्हॅल्यू या स्टेटमेंट ची ट्रुथ व्हॅल्यू काय झाली यफ तसच सेकंड क्वेश्चन बघा सेकंड क्वेश्चन मध्ये याला आपण पी म्हणू आणि याला आपण क्यू म्हणू आणि दोघात एन्ड आहे पी हा कसा आहे ट्रू आहे हा प्राईम ट्रू आहे सेवन डिवाईड्स नाईन्टी फोर सातनी नाईन्टी फोरला भाग जातो जातो का सात एक सात राहिले दोन सात एक एकवीस दात नाही म्हणजे हा यफ आहे सो so, टी एन्ड एफ काय असतं यफ एन्डमध्ये आपल्याला म्हणले मी टी एन टी टी असतं बाकी सगळं यफ असतं तसंच हे थर्ड हे माझं पी आहे आणि हे माझं क्यू आहे आणि स्टेटमेंट माझे कोणत्या फॉर्ममध्ये पी एम्प्लॉईज क्यू फॉर्म मध्ये सो पी कोण आहे थ्री इंटू फाय इक्वल टू एट फॉल्स फॉल्स येत असतं टी इम्प्लॉईज मध्ये लक्षात ठेवा इम्प्लॉईज टी एफ यफ बाकी सगळं टी नंबर फोर मध्ये माझं मिल्कीज व्हाइट हे माझं ट्रू आहे इफ अँड ओनली इफ वापरलंय इफ अँड ओन ली इफ स्काईज ब्ल्यू स्काईज ब्ल्यू हे माझ पी ए आणि हे माझं क्यू आहे मिल्क इज व्हाईट ट्रू आहे स्काय इज ब्ल्यू ट्रू आहे आणि आपल्याला माहिती की इम्प्ली डबल मध्ये म्हणजे बाय कंडिशनलमध्ये दोन्ही सेम असेल तर टी येतं अदरवाइज तर त्या ट्रू टेबलचा असा एक उपयोग आहे पुढे भरपूर त्याचे यूज आहेत त्यापैकी एक मी सांगितलं सध्याला नेक्स्ट एक क्वेश्चन आहे सॉल्व करू पी आणि क्यू का म्हणले ट्रू आहे पी आणि क्यू ट्रू आहेत आर आणि यस फाल्स आहेत तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायचे बघा किती सोपा क्वेश्चन आहे पी इम्प्लाइज टी और यफ इम्प्लाइज यफ टी इम्प्लाइज टी काय असतं इम्प्लिकेशनमध्ये टी इम्प्लाइज इम्प्लिकेशनमध्ये इम्प्लिकेशनमध्ये टी एफ यफ बाकी सगळं टी इम्प्लिकेशनमध्ये टी एफ टी एफ यफ बाकी सगळं टी टी ऑर टी तर ही झाली माझी ट्रुथ व्हॅल्यू या स्टेटमेंटची ओके निगेशन लिहा तुम्ही बघताय मुंबई इज इन महाराष्ट्रा हे एक सिंपल स्टेटमेंट आहे तुम्हाला मी आयडिया सांगतो आयडिया म्हणजे थेअरी सांगतो की जेव्हा एखाद्या सिंपल स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं असतं जेव्हा एखाद्या सिंपल स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं असतं तेव्हा फक्त काय करायचं प्रॉपर प्लेसला नॉट टाकायचा जेव्हा एखाद्या सिंपल स्टेटमेंटचा निगेशन बनवायचं असतं तेव्हा फक्त काम करा प्रॉपर प्लेसला नॉट हा शब्द टाका संपलं तर निगेशन इज पहिल्याचं चा काय असणार मुंबई ईज नॉट इन महाराष्ट्रा प्रॉपर प्लेसला नॉट टाका संपलं काम थोडस अवघड असतं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हे सगळे सिंपल स्टेटमेंट आहेत ना इथं कुठं कनेक्टिव्ह नाहीच आहे फक्त प्रॉपर प्लेसला नॉट टाका सेवन प्लस थ्री नॉट इक्वल टू फाईव्ह किंवा ह्याला असं पण लिहिता येतं बरं का दोन्ही चालतं नंबर थ्री रूट टू इज नॉट रॅशनल नंबर किंवा तुम्ही ह्याला नॉट रॅशनल म्हणजे काय असतं इरॅशनल रूट टू इज इरॅशनल नंबर असं म्हणलं तरी चालतं नॉट रॅशनलचा एकच अर्थ होतो की इरॅशनल असला पाहिजे तर हे आपलं सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आता स्टेटमेंट पॅटर्न काय असतं सर आणि त्याचे टू टेबल कसे बनवायचे पुढे क्वेश्चन आहे का आहे मी तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न बद्दल सांगतो हे पहा हे माझे पी अँड निगेशन क्यू आर ही एक स्टेटमेंट पॅटर्न आहे स्टेटमेंट पॅटर्न आहे का स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट कनेक्टिव्हनी कनेक्ट केलेले असतात त्याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न जसं की हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे स्टेटमेंट पॅटर्न फार सोपं क्यू आर असे काहीतरी पी क्यू आर घ्यावेच म्हणून नाही आणि क्यू फक्त घेतले ते चालतील किंवा पी क्यू आर नंबर ऑफ व्हॅलेबल वाढले फक्त त्यांना वेगवेगळ्या कनेक्टिव्हजनी एकत्र आणलेलं आहे जेव्हा ते पॅटर्न बनतो एक स्टेटमेंट बनती मोठी त्या स्टेटमेंटला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न सर मग त्याचा टेबल कसा बनवायचा तर ह्या क्वेश्चन मधून तुम्हाला समजून सांगतो ह्या क्वेश्चन मधं टेबल कसा बनवायचा कन्स्ट्रक्ट द ट्रुटेबल म्हणलंय आपल्याला दिसतंय की दोनच व्हॅरिएबल आहेत म्हणजे फोर रोजचा टेबल बनेल किती रोजचा टेबल बनेल फोर रोजचा तीन व्हॅरिएबल असतील तर एट रोज बनतील टू व्हॅरिएबल असतील तर फोर रोज बनतील काय काय लागे लागेल इथं इथं लागेल मला निगेशन पी परत म, निगेशन पी ऑर क्यू लागेल ठीक आहे त्यानंतर पी एंड क्यू लागेल त्यानंतर निगेशन ऑफ पी एंड क्यू लागेल म्हणजे याला जर आपण ए म्हणला आणि याला बी म्हणला तर आपल्याला दिसतंय की हे ए, ए बनला आणि हा बी बनला आणि शेवटी ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे ठीक आहे ट्रूथ टेबल कसा बनवायचा ही गोष्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे सो आपल्याकडे असे फोर रोज येतील वन टू अँड थ्री फोर ठीक आहे आता बघा इथं काय बनेल आपण हे दोन कॉलम आपण स्वतः घेतो पी टी एफ एफ हे दोन आपण स्वतः घेत असतो टेबल बनवताना कारण ह्याच्यामध्ये पीएन क्यू चे ऑल कॉम्बिनेशन कवर होतात आता निगेशन पी याचा निगेशन निगेशन काय करतं उलट करत म्हणजे इथं काय येणार निगेशन ह्या दोघात आहे मध्ये काय होत और मध्ये असतं टी 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 बाकी सगळं एफ ऑर मध्ये टी टी सॉरी ऑर मध्ये एक मिनिट इथं थोडं चुकलं का हा ऑरमध्ये काय होत असतं सॉरी एफ 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 बाकी सगळं टी एफ 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 बाकी सगळं टी म्हणजे इथं एफ 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 आहे बाकी सगळं टी एफ 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 बाकी सगळ्या इनपुटला टी आता इथं मला बनवायचं पी एन क्यू मध्ये का होतं मध्ये होतं टी 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 ई बाकी सगळं एफ बरोबर या दोघाचं काय केलं और या दोघांमध्ये अँड आता याचा निगेशन याचा याचा हा निगेशन आहे म्हणजे याला उलट करा एफ टी 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 आणि शेवटी ह्या ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आपल्याला माहितीये की डबल इम्प्लिकेशन मध्ये किंवा बाय मध्ये दोघ सेम असतील तर ऍन्सर टी येतं नाहीतर डिफरंट दोघं सेम आहेत का नाहीत सो ऑफ सेम आहेत का नाहीत सो ऑफ सेम आहेत का हो आहेत टी सेम आहेत का हो सो आर टी सो हे बनलं आपला ट्रू टेबल या पद्धतीनं आपण ट्रू टेबल कन्स्ट्रक्ट करत असतो ठीक आहे या पद्धतीनं आपण ट्रुटेबल कन्स्ट्रक्ट करत असतो मग असे कितीही एक्झाम्पल बनू शकतील बरं मी इथे एक, एक एक्झाम्पल ऍड करतो माझ्या साईडनी की समजा असा क्वेश्चन आहे की कन्स्ट्रक्ट ट्रुटेबल फॉर पी अँड निगेशन क्यू ऑर आर ह्या पॅटर्नसाठी ट्रुटेबल कसा बनवायचा मी मुद्दाम क्वेश्चन का घेतोय कारण व्हॅरेबल जास्त आहेत ना तर अशा वेळेस काय करायचं हे बघा पी क्यू आर त्यानंतर निगेशन क्यू त्यानंतर पी एन निगेशन क्यू आणि याचं जे पी एन निगेशन क्यू येईल याचा ऑर घ्यायचं आहे हां तर आता बघा इथं काय होईल सी एट रोज देतील। तो एक है ना ए दोन ए तीन दीन चार एक दोन तीन चार पांच सहा सात शेवटी आठ ठीक है तर इथं आता पी क्यू आर जसं मगाशीच्या टेबलमध्ये पीएन क्यू हे दोन कॉलम आपण स्वतः ठरवतो तसं इथं पी क्यू आर हे तीन कॉलम आपण ठरवायचेत कसं घ्यायचं फोर टाइम्स टी फोर टाइम्स सी एफ टू टाइम्स टी टू टाइम्स सी एफ अल्टरनेट इथं टी एफ टी एफ अल्टरनेट घ्यायचं तर हे तीन कॉलम आपण स्वतः ठरवत असतो स्वतः घेत असतो आता पुढे काय निगेशन क्यू यफ यफ टी टी यफ यफ टी टी राईट आता ह्या दोघाचं अँड आहे मध्ये आठवा या दोघाचं अँड आहे ना या दोघाचं अँड आहे मध्ये आठवा एंडमध्ये टी 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 बाकी सगळं यफ तो टी एफ यफ एफ टी टी याफ याफ याफ, याफ याफ याफ, याफ टी आणि टी आणि शेवटी याच आणि याच ऑर घ्यायचंय या या दोन कॉलमचा ऑर घ्यायचंय आणि ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे की एफ 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 बाकी सगळं टी सो टी एफ टी एफ 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 तर तीन व्हॅरियबल असतील पी किओ सोबत आर पण असेल तर या पद्धतीने जायचं बरोबर तर ट्रुटेबल कसा बनवायचा ट्रुटेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे आपण याच्यामधून बघितलं आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिन्जन्सी सर टॉटोलॉजी काय असतं आता मी तुम्हाला ट्रुटेबल बनवायला शिकवलो हे ट्रुटेबल बनवला तर लास्ट कॉलम मध्ये असं एखादं स्टेटमेंट पॅटर्न दिलंय की लास्ट कॉलम कम्प्लिटली टी 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 टीचा यायलाय टॉटोलॉजी कम्प्लीट एफ चा यायलाय कॉन्ट्रडिक्शन मिक्स आहे जसं हाय एफ पण आहे टी पण आहे तर कंटिन्जन्सी हे बघा <coughs> टॉटोलॉजी काय असतं टॉटोलॉजी मध्ये लास्ट कॉलम किंवा ह्याला थोडं वेगळ्या पद्धतीनं लिहू आपण हे बघा लास्ट कॉलम ऑल एंट्रीज तर इथं टॉटोलॉजी असेल पुन्हा कॉन्ट्राडिक्शन असेल कॉन्ट्राडिक्शन आणि इथं कंटिन्जन्सी तर इथं बघा याच्यामध्ये लास्ट कॉलम मध्ये ऑल टी असायला पाहिजेत याच्यात ऑल यफ असायला पाहिजेत आणि इथं मिक्स असायला पाहिजे मिक्स म्हणजे किमान एक टी आणि किमान एक यफ असे म्हणजे थोडक्यात कंटिंजन्सी म्हणजे विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन जो टॉटॉलॉजी पण नाही अँड कॉन्ट्रडिक्शन पण नाही तो असतो कंटिंजन्सी म्हणजे अगेन टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन कंटिंजन्सी हे ठरवण्यासाठी तुम्हाला ट्रुटेबल लागेलच है ना लागेलच लॉजिकल इक्वेलन्स काय आहे तर हा मी हे लॉजिकल इक्वेलन्स बद्दल नंतर बोले ना आधी आपण काय करू याचं एक्झाम्पल करून घेऊ मग लॉजिकल इक्वेलन्सच्या क्वेश्चन कडे मी परत जातो त्याच्या थिअरीकडे आता मला आहे की हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे हा टोटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिंजन्सी आहे हे मला ठरवायचं आहे त्यासाठी टेबल लागेल कारण टेबलहूनच ठरतं चला मग किती व्हॅलेबल आहेत दोनच आहेत सो पी एन क्यू e पुन्हा मला बनवावं लागेल इथं पी इम्प्लॉईज क्यू पुन्हा मला लागेल इथं निगेशन पी पुन्हा निगेशन पी ऑर क्यू पण बनवावं लागेल लेट सी की हा बी आहे हा ए आहे हा ए हा बी आणि या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे ठीक आहे सी टेबल बनवूनच आपल्याला पुढे बोलावं लागेल टेबल बनवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला सी टेबल फॉर्म करूयात चारताच येतो ना टेबल वन एक इथे ॲडजस्ट करू आणि बघा ऍन्सर लिहायचं कसं फायनली तर याचा ट्रूटेबल बनवण्यासाठी हे दोन कॉलम आपण घेतो टी याफ याफ, टी एफ एफ टी एफ टी एफ ठीक आहे पी इम्प्लॉईज क्यू मध्ये काय असतं टी एफ एफ बाकी सगळं टी इम्प्लिकेशनमध्ये इफ देन मध्ये टी एफ एफ असतं बाकी सगळं टी असतं हे पाठ ठेवावं लागेल आपल्याला निगेशन पी बनवायचे म्हणजे याचे निगेशन एफ एफ टी टी ओके निगेशन पी आणि क्यूचा ऑर या दोघांचा ऑर ऑर मध्ये लक्षात ठेवा एफ 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 बाकी सगळं टी सो टी एफ टी एफ 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 टी 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 एफ टी टी ठीक आहे याचं आणि याचं काय केलं आपण ऑड घेतला आता ह्या ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे डबल इम्प्लिकेशन मध्ये सेम इनपुटला टी डिफरंट इनपुटला यफ सेम आहेत का हो सेम आहेत सेम आहेत का हो सेम आहेत सेम आहे सेम आहे म्हणजे टी तर इथं अँसर कसे लिहायचं बघा सिन्स सिन्स ऑल एंट्रीज in last column r t hence hence given statement is tautology hence given statement is tautology राईट right? तर असं आपल्याला शेवटी स्टेटमेंट करावं लागेल तर इथं सगळं यफ आलं असतं तर कॉन्ट्राडिक्शन मिक्स असतं तर कंटिंजन्सी आता पुढे आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाइड स्टेटमेंट बरं ते लॉजिकल इक्वेलन्स एक राहून गेलं ते बघू बेटर लॉजिकल इक्वेलेंट काय असतं इक्वेलन्स काय असतं आणि क्वेश्चन त्याच्यावरती कसे येतात ते बघा दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट देतील दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट देतील स्टेटमेंट वन स्टेटमेंट टू आणि विचारतील की हे दोघं लॉजिकली इक्वेलंट आहेत का तर त्यासाठी काय करायचं दोघांचाही ट्रोटेबल बनवायचा याचा स्टेटमेंट चा सेपरेट बनवायचा स्टेटमेंट चा सेपरेट बनवायचा जर त्या दोघांचे लास्ट कॉलम सेम आले असतील जर त्या दोघांचे लास्ट कॉलम सेम आले तर बोलायचं की ते स्टेटमेंट त्या दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्वेलेंट आहेत एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल घेतोय त्यांनी जर म्हणलं की शो दॅट कधी चेक करा म्हणतील किंवा शो करा म्हणतील शो दॅट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वेलेंट ते इक्वेलेंटचं साईन आहे equivalent टू निगेशन पी और क्यू अस शो करायला सांगतील ते तर काय करायचं हे जे एल आहे याची हे बनवायची याचा टेबल आणि याचा टेबल सेपरेटली बनवायचा तर तुम्ही याचा टेबल बनवलात तर तुम्हाला जो लास्ट कॉलम दिसेल तो असा दिसेल आणि याचा जर लास्ट कॉलम बघितलात तर तो पण असा दिसेल आणि दोघाचे लास्ट कॉलम जर तुम्ही आता टेबल बनवता येतो तुम्हाला तुम्ही बनवू शकता दोघाचे लास्ट कॉलम असे येतील बघा फटाफट करून दाखवू का लगेच करू हे बघा इथं टी टी एफ एफ इथं टी एफ टी एफ तर हे तर बनलाच आणि इथं बघा पी टी टी एफ एफ क्यू टी एफ टी एफ आणि इथं निगेशन पी बनेल एफ एफ टी टी आणि हे आहे निगेशन पी ऑर क्यू ह्या दोघात ऑर ऑर मध्ये काय होतं ऑर मध्ये एफ 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 टी एफ टी हे सगळं बाकी टी लाईक दिस हे असायवर का तर आपल्याला दिसतंय की ह्या दोघांचे लास्ट कॉलम सेम आहेत या दोघांचे लास्ट कॉलम कसे आहेत सेम आणि मग हा हे झाले लॉजिकली इक्वेलेंट तर असा शो दॅटचा क्वेश्चन आला की पुन्हा तेच काम करायचंय टेबल फॉर्म करायचा टेबल फॉर्म केला की आन्सर होऊन जात ठीक आहे तर लॉजिकल इक्वेलन्ट वरती डायरेक्ट क्वेश्चनच येईल त्याला काही थिअरी नाहीचे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट बघा दोन टाईपचे क्वांटिफायर असतात एक आहे हा याला म्हणतात फॉर ऑल फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी आणि हे असतं देर एक्झिस्ट देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन ह्या दोघांना म्हणतात क्वांटिफायर्स या दोघांना काय म्हणायचं क्वांटिफायर्स आणि ज्या स्टेटमेंटमध्ये ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफायल्स यूज केलेले असतात ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफाईल्स यूज केलेले असतात त्याला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल देतो क्वांटिफाईड स्टेटमेंट काय असतं आता आपण लिहितो ना असं फॉर ऑल यक्स बिलॉंग्स टू आर यक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो तर ही कोण आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे किंवा देर एक्झिस्ट यक्स बिलोंग टू यन एक्स प्लस टू इक्वल टू सेवन किमान एक असा नॅचरल नंबर आहे ज्याच्यामध्ये दोन ऍड केल्यानंतर सेवन अँसर येतं म्हणतो ना आपण है ना फॉर ऑल फॉर ऑल यक्स बिलॉंगू यन यक्स प्लस वन ग्रेटर दॅन इक्वल टू टू तर ह्याना म्हणतात क्वांटिफाईड स्टेटमेंट काय म्हणायचं यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट आणि हे दोघं आहेत क्वांटिफायर्स मध्ये आपण खूप वेळा वापरतो बघा हे सायन्स है ना तर क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे ज्याच्यात क्वांटिफायर यूज केलाय आणि दोन क्वांटिफाईल्स एक फॉर ऑल आणि एक एक्झिस्ट वन आता कसं कसा आलाय बघा क्वेश्चन आलाय की एक सेट आहे त्या सेटमध्ये असे इलिमिंट आहेत तर ट्रुथ व्हॅल्यू सांगा हे बघा याचं म्हणणं काय याच म्हणणं आहे किमान एक नंबर असा आहे या सेटमध्ये ऍट लिस्ट वन ना हे साईन कसंच आहे ऍट वनच वनचं आहे म्हणजे किमान एक नंबर असा आहे ज्यासाठी यक्स मायनस एट इक्वल टू वन येतं नाईन सॅटिस्फाय करायला किमान एक नंबर असा आहे म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे देर एक्झिस्ट वन किमान एक नंबर असा आहे जे ह्याला सॅटिस्फाय करतं फॉर ऑल हे साईन काय फॉर ऑल म्हणजे सगळ्याकडनं सॅटिस्फाय हो व्हायला पाहिजे फॉर ऑल म्हणजे हे सगळ्या नंबर्स कडनं सॅटिस्फाय हो व्हायला पाहिजे काय सॅटिस्फाय हो व्हायला पाहिजे की यक्स स्क्वेअर प्लस यक्स इ वन नंबर आहे एक्स म्हणजे हे नाईन प्लस थ्री ट्वेल्व फाईव्ह स्क्वेअर है ना फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह प्लस थर्टी फोर्टी नाईन प्लस टेन किती फिफ्टी नाईन मायनस थ्री फिफ्टी सिक्स सॅटिस्फाय इथं बघा एटी वन प्लस नाईन नाईन्टी वन ट्वेंटी वन प्लस एलेवन सॅटिस्फाय सगळ्याच करणं सॅटिस्फाय होतं इथं फॉर ऑल वापरलंय त्यांनी इथं वापरलाय देर एक्झिस्ट देर एक्झिस्ट म्हणजे किमान एका नंबर कडनं सॅटिस्फाय झालं तरी चालतं किमान एक नंबर असा आहे ज्याचा स्क्वेअर झिरो पेक्षा लहान आहे असा कोणीच नाही त्यांनी बोलले किमान एक इथं बोलले फॉर ऑल म्हणजे सगळ्या करणं ही सॅटिस्फाय व्हायला पाहिजे ऑल नंबर्स इवन आहेत का नाहीत आन्सर किती यफ फॉर okay. ऑल सगळ्या नंबरकडनं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे हे सॅटिस्फाय होते का बघा इथं थ्री प्लस नाईन इथं जर मी थ्री टाकलं तर सिक्स प्लस नाईन फिफ्टीन ग्रेटर दॅन फोर्टीन थ्रीकडनं जर होत असेल तर बाकी तर मोठे त्याच्यापेक्षा होतच आहे म्हणजे हे टी तर अशा पद्धतीनं ट्रुथ व्हॅल्यू डिटर्माइन करा असा क्वेश्चन आपल्याला येत असतो ठीक आहे असा क्वेश्चन आपल्याला डिटर्माइन करा अशा टाईपचा क्वेश्चन येत असतो हा बघा स्क्वेअर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट मध्ये काय करायचं दिलेली जी स्टेटमेंट आहे पी फॉर्म फॉर्ममध्ये फक्त त्याच्यात रिप्लेस करायचं ऑर विथ अँड अँड विथ ऑर टी असेल तर सी लिहा सी असेल तर टी लिहा याच्यापेक्षा वेगळं काहीच चेंज करायचं नाही ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट अतिशय सोपं फक्त ही इंटरचेंज करून लिहायचे जसे की याचा तुम्हाला ड्युएल विचारलाय याचा ड्युएल आहे कशला बाकी कशाला धक्का ना लवाय बाकी सग एडिटिस। इट इज फिर ऑर एंड लॉर सी ली टी ली सो निगेशन पी एंड क्यू और निगेशन आर और यस निगेशन आर और यस yes. म्हणजे इथं आपण ड्युएल ऑफ स्टेटमेंट मध्ये फक्त एवढं काम करायचं ऑरला अँडनी रिप्लेस अँडला ऑरने रिप्लेस सी असेल तर टी टी असेल तर सी बाकी सगळं इज बाकी सगळं इज ओके तर आता बघूयात निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण याआधी आठवते आपल्याला सिंपल स्टेटमेंटचं निगेशन होतं जिथं मी सांगितलं होतं की फक्त प्रॉपर प्लेसला नॉट हा शब्द टाका सिंपल स्टेटमेंटचं निगेशन होऊन जातं पण कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं तर त्यासाठी हे लॉज वापरावं लागतील फर्स्ट सेकंड अँड थर्ड हे बॉम्ग लॉ निगेशन ऑफ पिओर क्यू असा असणार निगेशन ऑफ पिन क्यू असा असणार निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड निगेशन ऑफ बाय कंडिशन तर हे फॉर्म्युला आपल्याला हे तीन फॉर्म्युला निगेशन करताना पाठ करावं लागतील जर कंपाऊंडमेंटच निगेशन काढण्याची वेळ आली तर हे डिमॉर्गन्स लॉ आहे हे आहे आपलं डिमॉर्गन्स लॉ आणि हे negation of, negation of Q Q है है. P, निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी इम्प्लॉईज क्यू इज पी एन निगेशन क्यू पी एन क्यू ऑर क्यू एन निगेशन पी आता ह्याच्यावरती कंपाऊंड स्टेटमेंटच्या निगेशनवरती क्वेश्चन कसा येतो हे बघा असा क्वेश्चन आहे इथं याला आपण म्हणूयात पी आणि याला म्हणूया आपण क्यू म्हणजे ह्याचं सिंबॉलिक फॉर्म काय झाला पी ऑर क्यू आणि याचं आपल्याला काय करायचं आहे निगेशन सो निगेश पिओर क्यू काय असत हे बघा निगेशन ऑफ पियोर क्यू निगेशन ऑफ पिय बाय डीमॉर्गन्स लॉ हे होत यूजिंग डीमॉर्गन्स लॉ यूजिंग मॉर्गन्स लॉ सो याला जर मला पुन्हा वर्बल फॉर्म लिहायचंय तर निगेशन पी म्हणजे काय झालं एक्स प्लस एट लेस दॅन इक्वल टू इलेवन अँड अँड निगेशन क्यू म्हणजे वाय मायनस थ्री वाय मायनस थ्री नॉट टू सिक्स तर हे शेवटी वर्बल फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं हो लागेल ला. ओके okay? नेक्स्ट हे पहा रेनिंग याला म्हणूयात आपण पी विल याला म्हणूयात आपण क्यू प्ले फुटबॉल याला म्हणूयात आपण आर त्याचा सिंबॉलिक फॉर्म काय झाला इफ देन आहे बघा म्हणजे इफ देन क्यू अँड आर बरोबर आत्ताच आपण बघितलात की निगेशन ऑफ ए इम्प्लिकेशन काय असतं हे असतं निगेशन बी तर याच निगेशन आपल्याला करायचं याच निगेशन काय असेल हे बघ एज इट इज ए म्हणजे पी एत अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट निगेशन ऑफ बी निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट तर हे काय वापरलं आपण ये हे वापरला आपण निगेशन ऑफ कंडिशनल निगेशन ऑफ कंडिशनल ठीक आहे निगेशन ऑफ कंडिशनल पी अँड हे निगेशन आतमध्ये द्यायचं असेल तर कोणता लॉ लागेल डी मॉर्डन्स लॉ हे बघा हा है ना निगेशन तर निगेशन जर आतमध्ये तर डीमॉर्गन्स लॉ नुसार हे काय होईल निगेशन क्यू ऑर निगेशन आर म्हणजे इथं काय वापरलं आपण इथं आपण वापरला डीमॉर्गन्स लॉर्गन्स लॉ लॉ ओके ह्याला आता वर्बल फॉर्म मध्ये लिहायचंय पीक्यू आर तुम्हाला माहित सो पी पी म्हणजे कोण आहे इट इज रेनिंग इट इज रेनिंग, टीध रेनिंग। इट इज रेनिंग हे बघा हे पी झाला हे झालं आपला पी अँड अँड हे बघा अँड आता ह्याचं काय होईल याच होईल विल नॉट गो और वी डोंट प्ले फुटबॉल वी डोंट गो ऑर निगेशन आर नॉट प्लेइंग फुटबॉल तर असं वर्बल फॉर्म मध्ये लिहावं लागतं बरं का तुम्हाला शेवटी असं वर्बल फॉर्म मध्ये लिहावं लागतं शेवटी तर आपल्याला फुल मार्क्स भेटतील इफ अँड ओनली वर्ड आहे म्हणजे मी एवढ्याला एवढ्याला मी म्हणणार आहे पी आणि इफ अँड ओफच्या नंतर याला म्हणणार आहे मी क्यू सो so, हे आहे पी इफ क्यू याचं निगेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे याचा निगेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा हे इफ एन इफचं निगेशन असं असतं इफ एन इफचं निगेशन आपल्याला माहिती आहे है, त्याच्यापासून हे बनतं निगेशन पी P... सॉरी काय बनत निगेशन बनतं पी अँड निगेशन क्यू और अँड निगेशन पी आता ह्याला वर्बल फॉर्म मध्ये लिहावं हो लागेल वर्बल फॉर्म मध्ये का होईल बघा अँड आणि नॉट एकत्र आले च्या लॉगोपाठ नॉट आला की अँड नॉट पण वापरता येतं बट नॉट पण वापरता येतं म्हणजे मी कसं लिहिणार आहे बघा कॉर्ड्रिलॅटर कॉर्ड्रिलॅटर इज स्क्वेअर म्हणजे हे झालं तुमचा पी एन्ड नॉट इथं अँड नॉट लिहिण्यापेक्षा बट नॉट जास्त सूट करेल ज्यावेळेस एन्डच्या नंतर लगेच नॉट येतं तेव्हा बट नॉट लिहायचं अँड नॉट पेक्षा ते सोपं जातं तुम्ही अँड नॉट लिहिलं तरी चालेल इज नॉट बट नॉट रोम्बस ऑर क्यू क्यू म्हणजे काय कॉर्ड्रिलॅटर इज रोम्बस आणि इथं पण अँडच्या नंतर नॉट आहे तर बट नॉट हे वापरलेलं चांगलं बट नॉट स्क्वेअर बट नॉट स्क्वेअर नेक्स्ट बरं ऑल नॅचरल नंबर्स आर बघा ज्या सेंटेन्समध्ये ऑल किंवा सम असतं त्याचं निगेशन करण्याची एक वेगळी पद्धत असते निगेशन करताना निगेशन करताना हे लक्षात ठेवा तर निगेशन करताना रिप्लेस करायचं ऑलला समनी जर सम आला तर त्याला रिप्लेस करा ऑलनी अँड पुट नॉट ॲट प्रॉपर प्लेस कुणी म्हणेल की सर हे कंपाऊंड स्टेटमेंट नाही आहे हे सिम्पल स्टेटमेंट आहे करेक्ट आहे पण ज्यावेळेस क्वांटिटीबद्दल बोललं जातं ऑल ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट तेव्हा समला ऑलने रिप्लेस करायचं ऑलला समने रिप्लेस करायचं आणि पुढे प्रॉपर प्लेसला नॉट टाकायचं ही पद्धत असते निगेशन करण्याची तर याचं निगेशन काय होईल याचं निगेशन येणार सम नॅचरल नंबर्स सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स असं बरं आता तुम्हाला दिसते की ही दिलेली स्टेटमेंट ही क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे याचं निगेशन करायचंय काय फॅन करायचंय निगेशन क्वांटिफाईड स्टेटमेंटचं लक्षात घ्या क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय असतं क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे जिथं हे किंवा हे दोन्हीपैकी एक क्वांटिफाईड वापरलेला असतो तर क्वांटिफाईड स्टेटमेंट जेव्हा तुम्ही निगेशन करता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं जेव्हा निगेशन करता तेव्हा रिप्लेस करायचे याला याच्यानी याला याच्यानी अँड पुट नॉट हा शब्द टाकायचा ॲट प्रॉपर प्लेस प्रॉपर प्लेसवर नॉट हा शब्द टाका तर याचं निगेशन काय येईल याचं निगेशन ईल देर एक्झिस्ट यन बिलॉंग टू यन आणि पुढे प्रॉपर प्लेसला नॉट टाका इज नॉट डिविजिबल बाय फोर असं प्रॉपर प्लेसला नॉट टाकायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल तर आता पुढची कॉन्सेप्ट आहे कॉन्व्हर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे फाईंड केला जातो जेव्हा जेव्हा स्टेटमेंट पी इम्प्लॉईज क्यू म्हणजे कंडिशनल फॉर्म मध्ये असेल तरच कॉन्व्हर्ल्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढता येतो आणि त्याचाच काढत असतात पुन्हा एकदा सांगतो जी स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये असते म्हणजे जी स्टेटमेंट या फॉर्म मध्ये असेल त्याच स्टेटमेंटचा कॉन्वर्स इन्व्हर्स कॉन्ट्रोपॉझिटिव्ह काढत असतात बाय द वे दर्स काय असतो हा असतो हा त्याचा इन्व्हर्स आणि हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह इम्प्लॉईज क्यू फॉर्म मध्ये स्टेटमेंट दिली जाईल आणि म्हणलं जाईल की त्याचा कॉन्वर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढा तर कॉन्वर्स क्यू इम्प्लाईज पी इनवर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लॉईज निगेशन पी बोर्ड साठी हे पाहण्यात येतं की मॅक्झिमम टाइम मॅक्झिमम टाइम्स तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटेल मॅक्झिम टाइम्स बोर्ड एक्झॅमिनेशनमध्ये याच्यावरती क्वेश्चन येतोच बट अगेन कीप इन माइंड कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त अशा टाईपच्या कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे जे स्टेटमेंट इफ देन फॉर्ममध्ये आहे त्याचाच काढायचा असतो किंवा त्याचाच निघतो काढतात आता क्वेश्चन बघा कॉन्वर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचे याचा इफ सरफेस एरिया इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीस दिलेली स्टेटमेंट दिलेली स्टेटमेंट ही तुम्हाला दिसते की दिलेली स्टेटमेंट ही आपली इफ देन फॉर्म मध्ये दिलेली स्टेटमेंट ही कोणत्या इफ देन फॉर्म मध्ये है ना दिलेली स्टेटमेंट ही आपली इफ देन फॉर्म फॉर्ममध्ये तर याचा कॉन्वर्ल्स इनवर्स एन कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला फाइंड करायचंय सो हिअर so, पी काय झाला सरफेस एरिया बिक्रीजेस सरफेस एरिया झाला प्रेशर इंक्रीजेस प्रेशर इंक्रीजेस आणि जे दिलेली स्टेटमेंट आहे त्याचा सिंबॉलिक फॉर्म काय दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाईज क्यू दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाईज क्यू बरोबर आहे दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाईज क्यू पी इम्प्लाईज क्यू ओके आता सगळ्यात पहिलं काढायचं आपल्याला कॉन्वर्स सर कॉन्वर्स काय असतं तर कॉन्वर्स असतं क्यू इम्प्लाइ पी वर्बल फॉर्म मध्ये लिहावं हो लागेल इफ प्रेशर इंक्रीजेस, देन सरफेस एरिया इनवर्स का सर इनवर्स अपना निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू सो इफ निगेशन पी सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन तेन, प्रेशर नॉट इंक्रीजेस. फुल मार्क तीन किंवा चार मार्कासाठी बोर्ड एक्झामिनेशनला हा क्वेश्चन येऊ शकतो नंबर थ्री पुढच्या पेजवर करू नंबर थ्री सर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे निगेशन क्यू इम्प्लॉईज निगेशन पी आणि याला जर वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर इफ प्रेशर इफ प्रेशर नॉट इंक्रीजेस देन सरफेस एरिया नॉट देन सरफेस एरिया नॉट देन सरफेस एरिया नॉट पिक्रिजेस एवढं सगळं लिहिल्यानंतर आपल्याला तिथं थ्री ऑर फोर मार्क्स फुल्ली भेटतील तर या पद्धतीनं काढायचं असतं कॉन्वल्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आता आलजेब्रा ऑफ स्टेटमेंट बघा स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय फाईन करायचं आहे हे टेबल पाठ करायचं आहे आणि या टेबलवरती डिपेंड क्वेश्चन्स कोणकोणते लॉ जे आहेत सर ॲड इम्पॉर्टंट लॉ आहे लक्षात ठेवा कम्युटिटिव्ह लॉ असोसिएटिव्ह लॉ हां डिस्ट्रीब्युटिव लॉ डिमॉर्गन्स लॉ ॲडंटिटी लॉ कॉम्प्लिमेंट लॉ ॲपसऑप्शन लॉ कंडिशनल लॉ हे तर आपल्याला माहिती आहे आणि बाय कंडिशनल लॉ काही वेळा क्वेश्चन काय येतो की एक स्टेटमेंट पॅटर्न देतील आणि म्हणतील की त्याला सिम्प्लिफाय करा एक स्टेटमेंट पॅटर्न देतील आणि म्हणतील की त्याला सिम्प्लिफाय करा जेव्हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो विदाउट युजिंग टेबल विदाऊट युजिंग टेबल जेव्हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो त्यावेळी हे लॉज लागतात पुढे आपल्याला स्विचिंग सर्किट होणार आहे तिथं पण स्विचिंग सर्किट देतात एक भलं मोठं त्याच्यात नंबर ऑफ स्विचेस खूप असतात आणि म्हणतात की ह्या स्विचिंग सर्किटला सिम्प्लिफाय करा सिम्प्लिफाय करा म्हणलं की हे लॉज आपल्याला तिथं पाठ असावे लागतील मग हे लॉज कसे वापरायचे हे लॉज आहेत सर डिस्ट्रीब्युटर तुम्ही सांगितलं डिमॉर्गन सांगितलं आयडेंटिटी सांगितलं कॉम्प्लिमेंट आहे कंडिशनल बाय कंडिशनल हे वापरायचे कसे क्वेश्चन्समध्ये पण हे पाठ करावं लागतील होय का पी एन निगेशन पी एफ पी ऑर निगेशन पी टी हे पाठच करावं लागेल पर्याय नाही इथं पी एन टी पी येतं पी डी एफ एफ येतं हे पाठच करावं लागतील क्वेश्चन्स मध्ये कसं वापरायचं जसं की हे विदाउट युजिंग म्हणजे आपल्याला हे शो करताना आपण काय करतो इथं इक्वेलंटच आहे एल एच एसचा एक टेबल बनवता आणि आर एच एसचा एक टेबल बनवता आणि आपल्याला माहिती आहे की इक्वेलंट दाखवण्यासाठी स्टेटमेंट वनचा टेबल आणि स्टेटमेंट टूचा चा लास्ट कॉलम सेम यावा लागतो पण इथं ट्रू टेबल अलाउड नाही ट्रुटेबल अलाउड नाही याचा अर्थ की आपल्याला बायुझिंग बायुजिंग काय करावं लागेल लॉज आता लॉज कसे वापरायचे तर एल एच एस बरं इथं आपल्याला दिसतंय एल एच एसमध्ये हे पिओर आणि प्योअर कॉमन निघू शकतं मग सर प्योअर तुम्ही कॉमन काढलं तर राहिलं काय क्यू अँड निगेशन क्यू हे जे कॉमन काढणं म्हणतात हे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कोणता लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ किंवा असं समजा की पी ऑर ह्या दोघाला डिस्ट्रीब्युट करायचंय कॉमन काढणं पण डिस्ट्रीब्युटिव्ह आहे आणि बाहेरची एखादी ट्रम ब्रॅकेटच्या आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं हा सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे आता पी ऑर याचं काय होईल हे बघा इथं इथंय बघा पी एन निगेशन पी काय झालंय यफ तसं क्यू एन निगेशन क्यू काय होईल यफ कारण फक्त व्हॅरेबल चेंज आहे ना इथं पी आहे इथं क्यू आहे बाकी रिझल्ट तर सेमच येईल की म्हणजे इथं मी काय वापरलं कॉम्प्लिमेंट लॉ आणि हमेशा जेव्हा जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ वापराल त्याच्या पुढचा लॉ हा हमेशा आयडेंटिटी लॉ असतो पी ऑर एफ आयडेंटिटी लॉ मध्ये बघा पी ऑर एफ काय होतं पी ऑर एफ होतं पी हे यूज केलं मी आयडेंटिटी लॉ हमेशा कॉम्प्लिमेंटच्या नंतर आयडेंटिटीज असतो आणि आर एच एस आपल्याला हीच छोकऱ्याला सांगितली होती तर, तर विदाउट यूजिंग टेबल म्हटल्यानंतर लॉज वापरून क्वेश्चन करायचे जा। आणि जर ह्या पूर्ण लेसनमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक ह्या पूर्ण लेसनमध्ये जर थोडासा विचार करून आन्सर देण्यासारखा जर पार्ट म्हटलं तर हाच आहे बाय युझिंग लॉज बाकी सगळं सोपंच आहे लेसन आता हे शो करायचं आहे ठीक आहे असं समजा की वर हिअरिंग बाय युजिंग लॉज आहे असं समजा कारण वर लिहिलं नाही पण ह्याचाच पुढचा पार्ट आहे हा हे याचाच पुढचा पार्ट आहे हा याचेच कसे लिहितो बघा मी हे फर्स्ट ब्रॅकेट इथं घेतोय इथं ऑर आहे इथं पण ऑर आहे हा सेकंड ब्रॅकेट आधी लिहितोय आणि मग ऑर हा थर्ड ब्रॅकेट लिहितोय ठीक आहे म्हणजे मी काय केलं ह्या दोघाला आदली बदली केलं सॉरी ह्या दोघाला आदली बदली केलं हे जे आदली बदली करतो आपण हे बघा इथंय हे जे आपण पलटतो ते आहे पीओर क्यू क्यूर, क्यूर कीूर कीूर पी म्हणजे मी काय यूज केलं इथं मी इथं यूज केला कम्युटेटिव्ह लॉ कमिटेटिव लॉ मी तिथं वापरला ह्या दोघाला पलटवलं अब यहां पे क्या होगा यहां पे आप देख सकते हो कि P एंड P एंड ये कॉमन निकल सकता है तो अगर मैं ये P एंड कॉमन निकालू तो क्या बचेगा बच्चों? और निगेशन Q बचेगा और निगेशन P एंड Q, तो मैंने क्या यूज किया मैंने यूज किया डिस्ट्रीब्यूटिव लॉ ये कॉमन निकालना अंदर देना डिस्ट्रीब्यूटिव ठीक है, P एंड तो इसका क्या होगा इसका जवाब है यहां पे आपके कॉम्प्लीमेंट लॉ में देखो ये P और निगेशन P T आता है तो उस तरीके से Q और निगेशन Q आएगा T, और ये अपना एड इट इज मतलब मैंने यूज किया कॉम्प्लीमेंट लॉ जब भी कॉम्प्लीमेंट लॉ यूज करोगे उसके आगे वाला लॉ हमेशा आइडेंटिटी होगा पी एंड टी देखो आइडेंटिटी में पी T क्या हो रहा है यहां पे पीएनटी क्या हो रहा है पी हो रहा है तो पीएनटी हो रहा है मेरा पी तो यहां यूज हुआ आइडेंटिटी लॉ ठीक है अभी आगे देखो यहां और है यहां एंड है यहां जरा देखना डिस्ट्रीब्यूटिव लॉ की तरफ यहां और है यहां एंड है बाहर और अंदर एंड या बाहर एंड अंदर और है ना यहां पे और होना चाहिए तो अगर ये दोनों ऑपरेशन अलग अलग है तो डिस्ट्रीब्यूटिव लॉ यूज होगा कैसे बनाएंगे तो डिस्ट्रीब्यूटिव लॉ देखो या इसे डिस्ट्रीब्यूट करो जैसे आप एक टर्म से ब्रैकेट के अंदर मल्टीप्लाई करते हो ना सेम हो तो क्या बनेगा पी और निगेशन पी एंड एक ब्रैकेट को ऐसे करते हो ना आप इंटू बी प्लस सी को आप कैसे कैसे डिस्ट्रीब्यूट करते हो सेम वजह से इस तरीके से सो एंड और क्या यूज हुआ डिस्ट्रीब्यूटिव लॉ अब यहां आपको पता है कॉम्प्लीमेंट लॉ से ये बनेगा टी बार बार मैं उस टेबल पे नहीं जाऊंगा ये बनेगा टी एंड और क्यू तो ये मैंने यूज किया कॉम्प्लीमेंट लॉ एंड एनी स्टेटमेंट तो यह होता है स्टेटमेंट कैसे सर देखो आइडेंटिटी में देखो टी एंड एनी स्टेटमेंट स्टेटमेंट सेम तरीके से मैंने क्या किया टी एंड स्टेटमेंट स्टेटमेंट तो ये मिल गया है मुझे आरएचएस तो ऐसे बायूजिंग लॉज आपको सॉल्व करने होते क्वेश्चन लॉजिकल एप्लीकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट अब ये आपको बताने की जरूरत नहीं आपने फिजिक्स टू में भी पढ़ा होगा सॉरी <coughs> <coughs> तो समझो ये स्विच पी है स्विच क्यू है तो जब सीरीज का अरेंजमेंट होता है तो इसे लिखा जाता है पी एंड क्यू सही है ना और जब आपका अरेंजमेंट होता है ऐसे पैरल पैरल तो इसे क्या लिखा जाता है पी और क्यू ऐसे क्यों सर इसका रीजन भी है देखो करंट हमेशा लेफ्ट से राइट के पास होता है यहां से यहां करंट जब पहुंचेगा जब दोनों भी ऑन हो दोनों भी ऑन हो यहां दोनों ऑन होना कंपलसरी है लेकिन यहां यहां से यहां करंट पहुंचने के लिए दोनों में से कोई एक भी रहा तो चलेगा पी और क्यू लेकिन यहां एंड क्यों क्योंकि दोनों ऑन रहेंगे तभी करंट यहां तक पहुंचेगा लेकिन यहां कोई दोनों में से एक रहेगा और में तो भी करंट पास होगा इसलिए पैरेलल में और एंड सीरीज में एंड क्वेश्चन क्या है इसे मुझे एक्सप्रेस करना है बाय यूजिंग सिंबॉलिक फॉर्म में देखो जब एक्सप्रेस करते हो ना तो पी को लिखो पीच यस वन इज ऑन क्यू लेंगे स्विच यश टू इज ऑन निगेशन पी को लेंगे स्विच यस वन डैश इज ऑन और कौन है यहां पर यश टू डैश भी है निगेशन क्यू को लिखेंगे स्विच यश टू डैश इज ऑन तो अभी सिंबॉलिक फॉर्म तो सिंबॉलिक फॉर्म कैसे आएगा देखो यहां पे ये दो सीरीज है कौन है S1, S2 टू सीरीज है येस वन, येस टू का मतलब पी एंड क्यू उसके पैरेलल में यानी कि और कौन है यशवन S1- डैश, डैश यानी कि ये निगेशन P, पी उसके पैरेलल में मतलब कि और ये दोनों सीरीज में है कौन कौन है P एंड निगेशन Q. तो ये रहेगा आपका सिंबॉलिक फॉर्म देखो और एक बार एक्सप्लेन करता हूं P एंड Q. यस वन यू सीरीज में ना तो सीरीज यानी एंड. उसके में, और यस वन डैश अकेला है यानी निगेशन P. उसके भी पैरल में यानी और ये दोनों बाद में सीरीज में है तो ऐसे लिखेंगे आपका स्विचिंग सर्किट फॉर्म अच्छा यहां पे सिंबॉलिक फॉर्म क्या है सर सेम यहां पे भी वही काम करना पड़ेगा लेट पी इक्वल टूच यश वन इज क्लोज और कौन कौन है यहां पे अच्छा यहां पे थोड़ा करेक्शन करता हूं यहां पे यश टू डैश है हा? एक बात समझ लो ऑन yes बोलो चलो तो अपना सीधा तरीका ऑन बोलेंगे यस वन डैश भी है यश टू डैश भी है तो निगेशन पी होगा विच यस वन डैश इज ऑन और निगेशन क्यू होगा विच यश टू डैश इज ऑन तो सिंबोलिक फॉर्म क्या रहेगा सिंबॉलिक फॉर्म होगा ये देखो ये दोनों पैरल में है तो पी और क्यू उसके बाद सीरीज सीरीज यानी कि एंड उसके बाद निगेशन पी और निगेशन क्यू पैरल में है और निगेशन क्यू तो ये बनेगा आपका सिंबॉलिक फॉर्म ठीक है ना ये आपका क्या बनेगा सिंबॉलिक फॉर्म इस तरीके से सीधा जैसे लास्ट क्वेश्चन किया था सेम से ए बी क्वेश्चन हो रहा तर आता हा नेक्स्ट टाइपचा क्वेश्चन डिस्कस करूयात मगाशीच्या क्वेश्चन मध्ये काय होतं आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेलं होतं त्याच्यापासून सिंबॉलिक फॉर्म बनवायचा होता आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि स्विचिंग सर्किट फॉर्म करायचे तर परत इथं तेच लिहावं हो लागेल बरं का बोर्ड एक्झामिनेशन मध्ये लेट पी इक्वल टू स्विच यस वन इज ऑन आणखी कोण आहे इथं क्यू क्यू आहे स्विच यस टू इज ऑन निगेशन पी आहे स्विच यस वन डॅश इज ऑन निगेशन क्यू आहे स्विच यश टू डॅश इज ऑन आणि आर पण आहे आर आहे स्विच यस थ्री इज ऑन हे लिहायचं असतं बर का आणि आता सर्किट डायग्राम कसा येईल बघा इथं तुम्ही बघा कसं कसं आहे पी ठीक आहे पी ऑर पी ऑर निगेशन पी ऑर क्यू आपण याला वेगळं समजू आणि याला वेगळं समजू हे पा याच्या ऑर मध्ये हे सगळं आहे मध्ये म्हणजे पॅरल एक आकेला पी आहे पी म्हणजे यशवन आणि त्याच्या ऑर मध्ये हे आहे आणि हे दोघं सिरीजमध्ये आहेत तर हे दोघं सिरीजमध्ये कोण कोण सिरीजमध्ये आहेत निगेशन पी निगेशन पी म्हणजे एस वन डॅश आणि क्यू म्हणजे यश टू आणि यांच्या ऑर मध्ये हे बघा यांच्या ह्या सगळ्याच्या ऑर मध्ये इथं परत हे दोघं हे आणि हे ऑर मध्ये म्हणजे इथं परत असे ऍडजस्टमेंट येईल हे दोघं आहेत आणि त्याच्या ऑर मध्ये हाय आणि ह्यांचं कॉमन आउटपुट है ना हे कोण आहे यश टू डॅश हा कोण आहे यस थ्री आणि हा यस वन डॅश तर हे बनलं आपलं स्विचिंग सर्किट याला स्विचिंग सर्किटला सिम्प्लिफाय करा म्हणलंय बरं ह्याचं लॉजिकल एक्सप्रेशन काय येतं पी अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू इथं अँड नाही इथं ऑर आहे हे दोघ ऑर मध्ये आहेत ना आणि पुन्हा सिरीज मध्ये म्हणजे अँड क्यू आहे आता बघा इथं ब्रॅकेट करतो इथे मी ब्रॅकेट केला तर इथं अँड आहे इथं ऑर आहे तर आपल्याला आठवतंय असं आसे जर असेल तर आपण काय यूज करता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे पा इथं अँड आहे इथं ऑर आहे तर आपल्याला काय यूज करावं लागेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे जसं आपण एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करता तसं याच्यानी याला आणि याच्यानीच याला डिस्ट्रीब्युट करा म्हणजे काय काय पी एन निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू काय के यूज केलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ हे येतं यफ हे काय येतं यफ और हे कॉम्प्लिमेंट लॉ कॉम्प्लिमेंट झाला की लगेच आयडेंटिटी यफ ऑर स्टेटमेंट हे बघा आयडेंटिटीमध्ये तुम्हाला तुम्ही यफ ऑर स्टेटमेंट इथं बघा हे बघा यफ ऑर स्टेटमेंट स्टेटमेंट यफ ऑर स्टेटमेंट स्टेटमेंट म्हणजे इथं काय येणार यफ ऑर स्टेटमेंट स्टेटमेंट हे काय यूज केलं आयडेंटिटी आता पुढच्या पेजवर ह्याला कंटिन्यू करतो पी अँड निगेशन क्यू अँड क्यू हे बघा इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होत नाही अँड अँड आहे डिस्ट्रीब्युटिव्ह कधी अप्लाय होतं जेव्हा इथं अँड आणि इथं ऑर असेल किंवा इथं ऑर आणि इथं अँड असेल इथं कम्युटेटिव्ह अप्लाय होईल सॉरी असोसिएटिव्ह या दोघाला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं तर असं घेता येतं बाय युजिंग असोसिएटिव्ह लॉ असोसिएटिव्ह लॉने असं करता येतं पी अँड हे येतं यफ बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आणि पी अँड यफ काय असतं यफ आयडेंटिटी लॉ तर हे झालं सिम्प्लिफिकेशन आणि शेवटी राईट युअर कन्क्लुजन म्हणलंय आपलं अँसर काय आलं यफ सो so, कनक्लुजन काय आहे

पी आलं असतं तर मी म्हटलं असतं करंट विल फ्लो व्हेन स्विच यस वन इज ऑन इथं जर पी एन्ड क्यू आला असतं तर मी म्हटलं असतं करंट विल फ्लो वेन स्विच यस वन अँड स्विच येस टू इज ऑन असं करायचं असतं कन्क्लुजन आता या पण क्वेश्चन मध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलंय आणि पुढचं जो क्वेश्चन आहे इथं पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे ठीक आहे हे बघा इथं पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे आणि इथं पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे ठीक आहे तर इथं दोन आहेत त्यापैकी हा फर्स्ट बघा हा फर्स्ट बघा काय सांगितलं इथं फर्स्टमध्ये सिम्प्लिफायच म्हणले ना आणि पुन्हा ड्रॉ पण करायचे सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ पण करायचंय याचं काय येतं पी अँड निगेशन Q और निगेशन पी एंड और निगेशन पी एंड निगेशन क्यू बर एक मला हिंट सापड़े हिंट अभी आहे कि ये बगा हे कॉमन निगू शकत हा एका ब्रैकेट मध्य समझा ना कॉमन निगेल निगेशन पी एंड निगेशन पी एंड कॉमन निगेल पुढच्या स्टेपला इट इज हे इट इज पी अँड निगेशन क्यू ऑर इथंही निगेशन पी अँड कॉमन काढू निगेशन पी अँड कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल क्यू ऑर निगेशन क्यू क्यू ऑर निगेशन क्यू सो पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड हे काय येतं टी आता आपल्याला लॉज पार्ट झाले असतील और निगेशन पी अँड टी म्हणजे स्टेटमेंट अँड इथं जर टी असेल तर टी अँड टी टी येतं एफ अँड टी एफ येतं म्हणजे निगेशन पी स्टेटमेंट अँड टी स्टेटमेंट आता इता एंड है इता ओर है मजेद डिस्ट्रीब्यूटिव सो so, पी और निगेशन पी एंड निगेशन क्यू और निगेशन पी है इतर टी टी एंड स्टेटमेंट स्टेटमेंट अनेस श्युटी तैनी काय माले अतः यह चप होत नहीं मग सिम्प्लिफाईड सर्किट जे आहे सिम्प्लिफाईड सर्किट जे आहे त्याचे फिगर ड्रॉ करायला सांगितले तर त्याची फिगर सिम्पली अशी येईल दोन स्विचेस ऑर मध्ये येस वन डॅश येस निगेशन पी म्हणजे येस वन डॅश निगेशन क्यू म्हणजे यस टू डॅश याच्यासाठी आपल्याला लॉज पाठ पाहिजेत बरं का याच्यासाठी लॉज पाठ पाहिजेत द वे हा सेकंड क्वेश्चन विसरला आता हा सेकंड क्वेश्चन खोलू हे सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्ही एक लक्षात घ्या इथं येस वन एस टू आहे इथं तुम्हाला तेवढं प्युअरली विजिबल नसेल आय थिंक इथं आ... लिहू का कारण खूपच ठीक आहे तुम्ही एक लक्षात घ्या मी असं ओरली सांगतो तुम्ही समजून घ्या येस वन येस टू येस थ्री डॅश येस फोर डॅश येस फायव्ह डॅश येस वन यश टू येस थ्री एस फोर येस फाईव्ह असा आहे तर याचा सिंबॉलिक फॉर्म काय येस वन yes यश टू yes सिरीज मध्ये आहेत एस yes वन यश yes टू सिरीज मध्ये आहेत म्हणजे पी एन क्यू याच्या ऑर मध्ये याच्या ऑर मध्ये हे तिघं आहेत तुम्हाला दिसत नसेल तर वाचून दाखवतो येस थ्री डॅश येस फोर डॅश येस फाईव्ह डॅश तिघ ऑर मध्ये आहेत कोण यस थ्री डॅश और यस फोर डॅश ऑर फाईव्ह डॅश एक मिनिट मन्जे आर, मन्जे कैतनी यस थ्री म्हणजे आर यस फोर म्हणजे काहीतरी यस आणि यस फोर म्हणजे टी असं घेऊ आपण ठीक आहे ह्याला एक ब्रॅकेट केला आणि पुढे काय सांगितले बघा त्याच्या मध्ये त्याच्या ह्या सगळ्याच्या ऑर मध्ये इकडे बघा यस वन यस टू ऑर मध्ये आहेत म्हणजे पी ऑर क्यू आणि त्याच्या मध्ये सॉरी येस वन येस टू मध्ये आहेत ना पी एन्ड क्यू आणि त्याच्या ऑर मध्ये एस थ्री एस फोर एस फाईव्ह हे सिरीज मध्ये आहेत म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड एस थ्री एस फोर एस फाईव्ह म्हणजे येस थ्री म्हणजे फक्त येस थ्री आहे म्हणजे आर अँड यस अँड टी हे असं आहे आता इथं आपल्याला स्पष्ट दिसतंय की हा पार्ट कॉमन निघेल हा पार्ट कॉमन निगेल मुझे मे कॉमन पी एंड क्यू क्यूर का शिलक निगेशन आर और निगेशन यस और निगेशन टी और आर एंड यस एंड टी आता बी एंड क्यू और इथनं निगेशन कॉमन काढा लॉ ने निगेशन कॉमन काढलं तर ऑरचा एंड बनेल तर लक्षात ठेवा इथं असं आहे की निगेशन ए और ए हा तो टी निगेशन ए और ए निगेशन याला काहीतरी ए म्हणा ना आणि ऑर ए हे काय असतं टी म्हणजे एवढं सिंपल क्वेश्चन झाला आता बघा हे सगळं टी झालं त्याच्यामुळं आणि टी ऑर स्टेटमेंट टी ऑर एनी स्टेटमेंट काय असतं स्टेटमेंट तर बघा ना किती स्विच होते हे तीन दोन आणि पाच दहा स्विच होते आणि आता क्वेश्चन किती स्विच मध्ये आलाय दोन ही कमाल आहे याची लॉज वापरून क्वेश्चन करण्याची आणि शेवटी त्यांनी विचारलंय त्यांनी म्हणले की सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काढा तर सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काय येईल दोघ जण एन्डमध्ये म्हणजे सिरीजमध्ये हे आपलं सिम्प्लिफाईड सर्किट याला पण सिम्प्लिफाय करायचे सो so, निगेशन पी ऑर क्यू सगळंच मध्ये सगळं ऑर मध्येच खेळ आहे पी ऑर निगेशन क्यू ऑर पी ऑर क्यू आणि हे सगळा खेळ ऑर मध्ये असल्यामुळं असोसिएटिव्ह अप्लाय होतो म्हणजे कोणालाही कोणासोबत ती जोडता येतं बरं का सगळं ऑर मध्ये किंवा सगळं मध्ये असेल तुम्ही वाटेल ते दोघं एकत्र घ्या मला सोपं कोणतं जाईल फायद्याचं जाईल ह्या दोघाला एकत्र केलेलं आणि या दोघाला एकत्र केलेलं माझ्यासाठी फायद्याचं राहील ह्या दोघाला एकत्र केलं या दोघांना एकत्र केलं आणि हे ॲज इट इज ठेवलं हे असं करता येतं सगळा खेळ ऑर ऑर किंवा अँड ऑड मध्ये असेल तर वाटेल तर दोघं एकत्र करा कारण ऑर बाहेर ऑर आहे आतमध्ये अँड आहे तर डिस्ट्रीब्युटू लागतं त्यावेळेस इथं तसं काही लागत नाही हे टी आहे हे टी आहे आणि हे प्युअर क्यू टी टी काय येतं टी ओर टी टी असतं तो टी ऑर टी 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 ऑर समजा हा ट्रू आहे तर अँसर ट्रू येत हा यफ असेल तर अँसर ट्रू येतं तर अँसर आलं ट्रू म्हणजे करंट विल ऑल्वेज फ्लो करंट विल ऑल्वेज फ्लो तर रिव्हिजन रिव्हिजन मध्ये तर आपल्याला काही करायचं नाही रिव्हिजनमध्ये तर आणि माझ्याकडनं या लेसनचा होमवर्क असेल प्लीज अटेम्प्ट ऑल एक्सरसाइज क्वेश्चन्स हे माझ्याकडनं होमवर्क असेल ठीक आहे तरी या आपल्या फर्स्ट लेसन जो की अतिशय सोपा वन ऑफ द इझी टॉपिक होता मॅथमेटिकल लॉजिक या ठिकाणी इथं संपला भेटूयात याच्या सेकंड लेक्चर ज्याला आपण म्हणतो एम आय पी किंवा जिथे डी पी पी डिस्कस आपण करतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फक्त डिस्कस करतो थिअरी तर मी कवर केलेच थँक्यू व्हेरी मच थँक्यू